श्री ज्ञानेश्वरी ज्ञानदेवांच्या ओवीबद्ध ज्ञानेश्वरीचा सरळ मराठी भावार्थ अध्याय दुसरा सांख्ययोग। श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या मताप्रमाणे गीतेत कर्म उपासना व ज्ञान या तिन्ही मार्गाची जरी चर्चा असली तरी गीताशास्त्र हे मुख्यतः ज्ञानप्रधान असून जीवाला अपेक्षेनेही असलेल्या मोक्षाची प्राप्ती करून देण्याच्या बाबतीत ते स्वतंत्र आहे। या ध्येयात सांख्यशास्त्राचा अभिप्राय सांगून बुद्धियोगही भगवंतांनी थोडक्यात सांगितला आहे। त्याचे अनुवाद ज्ञानदेवांनी या ठिकाणी केला आहे। आता तो आपण पाहू। रणक्षेत्रावर आपल्यासमोर उभा असलेला सर्व आप्त समुदाय पाहून अर्जुनाच्या ठिकाणी अनिवार्य शोक व करुणा उत्पन्न होऊन चिखलात रुतलेल्या राजहंसाप्रमाणे त्याची स्थिती झाली। ती पाहून त्याला त्या महामोहातून सोडवण्याकरिता भगवंतांनी उपदेश करण्यास या अध्यायात सुरुवात केली। प्रथमतः अर्जुनाला त्याच्या शौर्य सामर्थ्य व पराक्रम या गुणांची आठवण करून देऊन सांप्रतच्या प्रसंगी निशस्त्र होणे हे शंडासारखे आहे, यामुळे तुझी असलेली प्रतिष्ठा तर जाईलच, परंतु ज्या इहपर लोकांची तुला काळजी लागली आहे ती दोन्ही लोक तुला अंतरतील असं भगवंतांनी सांगितलं। तरी देखील अर्जुन देवालाच उलट शिकवताना दिसतो। देवा हे युद्ध नाही, हे मोठे पातक घडत आहे। इष्टमित्र सोयरे भीष्मद्रोणांसारखे पूज्य गुरुजन यांचा वध माझ्या हातून होत आहे। छे, असले पाप करण्यापेक्षा भीक मागितलेली बरी, असे म्हणून अर्जुनाने देवाकडे पाहिले। तेव्हा देवाला आपले म्हणणे पटत नाही असे त्याला दिसले। यावेळी मात्र अधिक काही न बोलता आपला देवाच्या ठिकाणी असलेला अनन्य भाव प्रगट करून तो देवाला शरण गेला। मला तर माझे हित कळत नाही, तूच मला योग्य व धर्मी काय आहे ते सांग, असे तो देवाला विनवू लागला। देव जणू काय अर्जुनाच्या शरणागतीचीच वाट पाहत होते। ज्ञानदेवांनी मोठे सुंदर रूप करून मोहरूपी सर्पदंश झालेल्या अर्जुनाच्या मदतीला ज्याच्या नुसत्या दृष्टिक्षेपातच ते विष उतरविण्याचे सामर्थ्य आहे असे भगवान रूपी गारुडी कसे धावले याचे वर्णन केले आहे। अध्यात्माच्या बैठकीवरून केलेल्या उपदेशास येथूनच सुरुवात झाली आहे। येथपर्यंत देवाचे बोलणे वरवरच्या उपचाराप्रमाणे होते, परंतु सद्वैद्य जसा असाध्य रोग असला म्हणजे खोलवर जाऊन निदान करतो व दिव्य औषधांची योजना करतो, तसे अर्जुनाच्या मी लढणार नाही मला पाप लागेल या म्हणण्याचे खोलवर जाऊन निदान करून यापुढे भगवंतांनी उपदेश केला आहे। सुरुवातीसच अर्जुनाच्या डोळ्यावर असलेली झापड घालविण्याकरता मात्रेचे चांगले दोन वळसे दिले आहेत। मी मारले तरच हे मरतील हे अर्जुनाच्या खमिंडीवर प्रहार करून या जगाचा सर्व शक्तिमान समर्थ असा ईश्वर चालक असून त्याच्या संकल्पाप्रमाणे सर्व सृष्टीच्या उत्पत्तीनाशांचा क्रम अव्याहतपणे चालला असून तो आपल्या ठिकाणी यांना मी मारी व मला पाप लागेल अशी फुकट आळ का घेत आहेस, असं भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं। तू भ्रांतीला वश होऊन देह व इंद्रिय यांच्यावर दृष्टी ठेवली आहेस म्हणून तुला जन्ममृत्यू दिसतात, परंतु जे या देहाच्या व इंद्रियाच्या तडाख्यातून सुटतात त्यांना फक्त एक आत्माच दिसतो। आता हे खरे की देहादी उपाधी व चैतन्य यांची सरमिसळ झाली आहे, ती वेगळी करणं कठीण आहे, पण जे संत आहेत ते विवेकाची कास धरून या फुटक्या उपाधीतील शाश्वत सर्वव्यापी जन्ममरणहित चैतन्याची ओळख करून घेतात। कोणत्याही शस्त्राने या सर्वांच्या अंतर्यामी वसत असणाऱ्या चैतन्याचा घात करू गेले तरी ते होणं शक्य नाही। शस्त्राने नाश फक्त शरीराचा होतो, शस्त्र टाकून देऊन शरीराचा नाश करण्याचे टाळले तरी आज ना उद्या ते शरीर पडणारच, कारण नाशने हा त्याचा स्वभावच आहे। जुनी वस्त्र फाटली म्हणजे मनुष्य नवीन घेतो,
तसे हे चैतन्याच्या ठिकाणी अनेक देह जातात व येतात, आकाशात मेघ येतात व जातात, त्याप्रमाणे या सृष्टीची मायेमुळे घडामोड झालेली दिसते। म्हणून आत्मा अमर आहे या दृष्टीने विचार केला, अथवा शरीर जाणारच आहे म्हणून विचार केला काय? तुला शोकाला अवसर नाही, म्हणून तुला लढणे हेच श्रेयस्कर आहे। इथपर्यंत अविनाशी आत्मा व नाशिवंत परंतु पुन्हा जन्माला येणारा देह यांचा विचार स्पष्टपणे सांगून यापुढे अर्जुनाला ज्या धर्माची काळजी लागली होती त्याचा विचार भगवंतांनी सांगितला आहे। क्षत्रियांना या जगात युद्धासारखे दुसरे आणखी धर्मीय व उचित असे काहीही नाही। गायीचे दूध एरवी कितीही उत्कृष्ट असले तरी नवजीवराच्या रोगाला जर दिले तर ती मारक होते। तसे करुणा दया हे ब्राह्मणाचे गुण क्षत्रियाने युद्धाचे वेळी अंगीकारले तर त्यात त्याचा संपूर्ण नाश होईल। बहुत पुण्य करावे त्यावेळी क्षत्रियांना असला युद्धाचा प्रसंग येतो, पण तू तर तो टाकून जात आहेस। पूर्व पुण्याचा नाश होऊन तुझी थोर कीर्ती यामुळे मातीत मिळणार आहे। शिवाय हे कौरव तुला तसे मोकळे सोडणार नाही, थोडेच तुला धरून आणून तुझे बेअब्रू करतील। थोडक्यात सांगायचे म्हणजे या तुझ्या शस्त्र संन्यासामुळे कीर्ती जाऊन अपकीर्ती वा धर्म तुझ्या वाट्याला येणार आहे। यापेक्षा युद्ध जर केलंस तर कोणत्याही दृष्टीने बघितलं तरी तुझा फायदाच आहे। लढता लढता मरण आले तर स्वर्ग मिळेल आणि जय मिळाला तर राज्य ठेवलेलंच आहे। म्हणून जय झाला काय किंवा अपजय झाला काय यात तुझे कल्याणच आहे। ही समत्व बुद्धी ठेवून उचित अशा धर्मयुद्धाला पुन्हा प्रवृत्त हो, जे प्राप्त होईल ते निमूटपणे सहन करणे श्रेयस्कर आहे। त्यात तुला पाप बिलकुल लागणार नाही। येतपर्यंत थोडक्यात सांख्य स्थिती सांगितली। आता वज्र कवचाप्रमाणे अभेद्य व रक्षण करणारा जो निष्काम कर्मयोग आहे तो तुला सांगतो असे म्हणून त्याची चर्चा करण्यास देवांनी आरंभ केला। ईश्वरा वाचून ज्या बुद्धीला दुसरा आधार नाही त्या अनासक्त बुद्धीने स्वधर्माचरण करण्याची हातोटी का एकदा प्राप्त झाली म्हणजे या प्रपंचाच्या उपाधीत असूनही ती उपाधी मनुष्याला बाधा करू शकत नाही। परंतु ईश्वराला सोडून व वेदाच्या अर्थवादात सांगितलेल्या मनोहर दिसणाऱ्या स्वर्ग सुखाला भुलून जे त्याच्या मागे लागणारे दुर्बुद्धी लोक या जगात आहेत त्यांची तू संगत धरू नकोस। वेदामध्ये अधिकार परत्वे अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, तुला मात्र निष्काम कर्म करणेच योग्य आहे। ईश्वर अर्पण बुद्धीने केलेले कर्म जरी दैववशात असंग राहिले तरी ते ईश्वराच्या ठिकाणी प्रविष्ट झाले असल्यामुळे ते परिपूर्णच आहे। अशा बुद्धीने कर्म करणे हे योगाचे सार आहे। देह व इंद्रिये यांच्यावर तुझी बुद्धी स्थित आहे म्हणून तिला मोह उत्पन्न झाला आहे। ती बुद्धी जेव्हा शुद्ध होईल व त्यावेळी तुला या योगक स्थितीचा म्हणजे साक्षात समाधीचा अनुभव येईल। समाधीचे हे अद्भुत वर्णन ऐकल्याबरोबर अर्जुनाच्या तोंडाला पाणी सुटले। त्याने या समाधी सुखाचा निरंतर आपण अनुभव कोणी घेतला आहे का? त्यांची स्थिती व आचरण देवा मला सांगाल का? अशी देवाला विनंती केली। तेथून पुढे देव समाधीस्थाची अथवा स्थितप्रज्ञांची लक्षणं सांगत आहे। देहरूपी प्रपंचाची उपाधी सोडून अंतर्यामीच्या आनंदाने जो तृप्त आहे, कोणतीही कामना ज्याला शिवत नाही, देहावर दुःखाचे कितीही प्रसंग आले तरी ज्याचे चित्त महासुखात निमग्न असते, उद्विग्न होत नाही, आपल्या आनंदाचा प्रकाश चंद्राप्रमाणे जो सर्वांना सारखा देतो, योगी लोकांनाही दुर्दम्य अशी इंद्रिय ज्याच्या स्वाधीन आहेत, अशा मला हृदयात साठविल्यामुळे रसासारख्या विषयाचीही त्याच्यापुढं मातब्बरी नाही। या ठिकाणी भगवंतांनी
ज्यांच्या ठिकाणी मनाची चंचलता असल्यामुळं इंद्रिय निग्रह नाही, त्यांना सुखलेशही मिळत नाही याचे वर्णन करून पूर्णतेच्या जवळ आलेल्या पुरुषांनाही इंद्रिय निग्रहाची केवढी आवश्यकता आहे याचे प्रतिपादन केले आहे. विषयाची नुसती आठवण चित्तात राहिली तरी संपूर्ण नाशाचे ते बीज आहे. परंतु हे स्थितप्रज्ञ पुरुष सदा जागे राहिलेले असतात. ते अनंत सुखसमुद्रात बुडी देऊन राहिल्यामुळे वृद्धी सिद्धीसारखे ऐश्वरही त्यांच्या खिजगणीतही येत नाही. असे परमानंदाचे पुष्ट झालेले पुरुष जगद्रूप बनून जगातच वावरतात. या बोधावर सर्व काळ असल्यामुळे देहपात व्हावयाचा प्रसंग आला तरी त्यांच्या चित्तात कोणतीही गडबड न उरता खपली पडावी तसा त्यांचा देह न कळत पडतो. देवाचे ते बोलणे ऐकून अर्जुनाला मनातून आनंद झाला. त्याच्या मनात होते तेच देवाने त्याला सांगितले असं त्यास वाटले. आपला हा विचार देवाला अर्जुन पुढच्या अध्यायात सांगेल. आणि या ठिकाणी या अध्यायाचा हा कथासार हा भावार्थ समाप्त होत आहे. पुढील अध्यायाचा भावार्थ पुढील अध्यायामध्ये. ओम सच्चिदानंद.